मुख्यतः भंडारा जिल्ह्यामध्ये कोविडची स्थिती सध्या भयानक आहे. राज्य स्तरावर किंवा आपल्या पद्धतीने वापरत त्या पद्धतीचे प्रयत्न सुरू आहेत त्याला रिकव्हर करण्यासाठी. पण कुठेतरी एक कमतरता असे होऊन राहिली की ज्या प्रमाणामध्ये ग्रोथ व्हायला पाहिजे म्हणजे दुरुस्तीचा ते होताना दिसून राहिले. यात काही प्रशासकीय व्यवस्था किंवा राजकीय व्यवस्था करून जे पडत आहे नाही. बघा, असं आहे की भंडारा जिल्हा म्हणून किंवा गोंदिया किंवा सगळीकडेच आज कोरोनाचा सगळीकडेच आपल्याला पाहायला मिळत आहे की सगळीकडेच याचा त्रास वाढलेला आहे. आज असं आहे की भंडारा जिल्ह्यामध्ये ज्या प्रमाणात व्यवस्था असली पाहिजे होती ती व्यवस्था नव्हती. सगळ्यांनाच माहित होतं की हे सेकंड वेव्ह येणार आहे, पण त्या प्रमाणात या जिल्ह्यामध्ये तितकी व्यवस्था करण्यात आली नाही. जिल्हाधिकाऱ्यांनी ज्यावेळेस सेकंड वेव्ह आली त्यानंतर त्यांनी चांगलं काम केलं, दुसरं चांगलं काम केलं. पण कॉर्डिनेशन जिल्हाधिकारी कार्यालय स्टेट गव्हर्नमेंटचं हेल्थ डिपार्टमेंटचं कॉर्डिनेशन बघा, तुम्ही जर त्या दरम्यानचं बघितलं सेकंड वेव्हची ज्या मोठी लाट होती त्यावेळेस रेमडेसिवीरची कमतरता, बेडची कमतरता, ऑक्सिजनची कमतरता, डॉक्टरांची कमतरता, असं सगळ्याच याच्यात एक मिसमॅनेजमेंट लोकांना लक्षात आलं. त्यानंतर आम्ही ठीक आहे, एक आरोप करणं विरोधी पक्ष म्हणून तर ठिकाणचं कामच आहे, पण आम्ही त्यासोबत सरकारवर आरोप करतानाही आम्ही एक पॅरलल व्यवस्था आमच्या पक्षाच्या माध्यमातून आमच्या संघटनेच्या माध्यमातून उभी केली. प्रत्येक जागेवर डॉक्टर्स आणून कुठे कोणते मंगल कार्यालयामध्ये बेड्स लावून, ऑक्सिजन लावून, ऑक्सिजन बेड लावून, बाकी नर्सेस लावून आणि डॉक्टर्स लावून सगळी व्यवस्था केली. आणि या पूर्ण याच्यात आम्ही प्रशासनाला सहकार्य केलं, मदत केली, आणि त्याच्यामुळे आता आपण जर बघितलं तर मोठ्या प्रमाणात याची संख्या सुद्धा कमी होत चालली. सध्या आता प्रशासकीयचा आपला दबाव असल्यामुळे कोऑर्डिनेशन चांगलं झालं आणि त्या पद्धतीची व्यवस्था सुरू झाली. गोंदिया जिल्ह्यामध्ये पण आपण मोठ्या प्रमाणामध्ये त्याचे कार्य केले आहेत. तर सर्वसामान्यपणे मॅनपॉवर कमी आहे, नवीन सेंटर्स तयार करत आले, त्या ठिकाणी मॅनपॉवर कमी आहेत, नर्सेस नाही आहे, डॉक्टर्स नाही आहे, म्हणजे भौतिक सुविधा झाल्या आहेत. तर ज्या पेशंटला रिकव्हर करण्यासाठी जे मॅनपॉवर पाहिजे त्याची कमतरता होऊन राहिली. हे बघा, फर्स्ट वेव्ह ज्यावेळेस आली कोरोना, ज्यावेळेस फर्स्ट वेव्ह आली ज्यावेळेस आपण सगळं बघितलं की काय काय हाल आहे आणि पूर्ण जगाचे हाल आहेत, त्यावेळेस आपण कुठेतरी हे त्यावेळेस आपण स्वतः आपला जो इन्फ्रास्ट्रक्चर, आपला जो हेल्थ इन्फ्रास्ट्रक्चर आहे तो आपण कुठेतरी वाढवला पाहिजे होता. डॉक्टर्स वाढवले पाहिजे होते, नर्सेस वाढवले पाहिजे होते. आपण इतका कमी पगार देऊन राहिलो या याच्यात की आपल्याकडे कोणी काम करायला तयार नाही. आपण प्रत्येक वेळेस ॲड काढतो गव्हर्नमेंटच्या याच्यावर, कोणीही त्याच्यात ॲप्लिकेशन भरत नाही कारण शहरांमध्ये त्यांना चांगला पगार भेटत आहे. तर निश्चित आता ज्यावेळेस आपल्याला डॉक्टरांची आवश्यकता, आपण आता टेम्पररी कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर त्यांना ठेवणार आहे 6 महिने करता, तर त्यांना पगार वाढून जर दिला तर आपल्याकडे मोठ्या प्रमाणात डॉक्टरांची संख्या वाढणार आणि गरीब जे पेशंट आहे त्यांना काहीतरी सुविधा मिळणार. पूर्ण विधानसभा क्षेत्रामध्ये एक नवीन विषयाला चर्चा सुरू होते की विधानसभेच्या निवडणुकीनंतर जे काही तालुक्यामध्ये विकासात्मक कामं होऊन राहिले म्हणजे आम्हाला पत्रकारांना दोन प्रश्न उठले, जे की आपल्या कुटुंबाने येते, सत्ताधाऱ्या कुटुंबाने येते, आणि एक काम दोन्ही आमदारांनी केलं की दोन्ही प्रतिनिधींनी केलं असं चर्चा रंगते. आताच आजची लेटेस्ट बातमी आमच्याकडे आमच्याकडे आली, 2.5 कोटी रुपये जे राखाडा तालुक्यामध्ये विविध सभागृह मंदिर बांधकामासाठी मंजूर झाले. एक पत्राला आपला म्हणजे की डॉक्टर परिणय फुके यांच्या प्रयत्नाने हे मंजूर झालेलं आहे. दुसरा पत्र आला की काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्याकडून मंजूर झालं, नेमकं एक गुड काय घेतला. नाही बघा, प्रत्येक जण आपल्या आपल्या परीने सगळे आपल्या आपल्या क्षेत्राचा विकास करण्याचा प्रयत्न आहे. मी या दोन्ही जिल्ह्याचं प्रतिनिधित्व आमदार आणि या जिल्ह्यामध्ये कामं झाले पाहिजे, लोकांच्या समस्या दूर झाल्या पाहिजे, सगळ्या याच्यात मी सातत्याने प्रयत्नशील असतो. तुमचे इतके स्थानिक जे आमदार आहे त्यांच्यापेक्षा जास्त माझा दौरा या भागात आणि जिल्ह्यामध्ये दोन्ही आता कोरोनामध्ये आपण जर बघितलं असणार तर फील्डवर कोण आहे हे लोकांना माहितच आहे, तुम्ही तर चॅनलवाले आहे तुम्हाला माहितच आहे, आणि आम्ही लोक फील्डवर राहणारे लोक आणि सातत्याने लोक आमच्या संपर्कात असतो, आम्ही लोकांच्या संपर्कात असतो, लोकांच्या ज्या ज्या मागण्या असतात त्या पूर्ण करण्याचा प्रयत्न करतो आणि निश्चितच सरकार दरबारी आम्ही त्या मागण्या मांडतो. आणि ह्या संविधानाने आम्हाला अधिकार दिला आहे, सत्ता पक्ष की विरोधी पक्ष नाही, प्रत्येक आमदाराचा अधिकार तेवढाच आहे. तर कोणी बाबा दुसऱ्याने आणलं किंवा आम्ही याचा पाठपुरावा केला, माझ्याकडे पत्र आहे, मी त्या संबंधित मंत्र्यांना भेटलो, संबंधित सचिवांना भेटलो, अजित पवारांना भेटलो आणि सगळ्यांना पत्र दिलं आहे, ते रिसिव्ह कॉपी सुद्धा माझ्याकडे. आणि जर बाकी जर कोणी लोक क्लेम करत असतील तर मी त्याला काय म्हणणार. विकासात्मक दृष्टिकोन फक्त पाहिजे, माझा विकासात्मक दृष्टिकोन आहे. बघा, मी स्वतः आम्ही जेव्हा सत्ता पक्षातही होतो तेव्हा आम्ही कधीच कोणाचा भेदभाव केला नाही आणि सगळ्यांचाच सगळ्यांनाच मदत करण्याचा प्रयत्न केला आणि सगळ्याच तबक्याच्या, सगळ्याच समाजाच्या आणि सगळ्याच पक्षाच्या लोकांचं काम केलं. मी स्वतः या जिल्ह्याचा पालकमंत्री होतो, मला असं आठवत नाही की कधीही मी कोणाला
कोणाचा पक्ष विचारला असणार किंवा कोणाचे काही दुसरं विचारलं असणार, प्रत्येकाचं काम करण्यात. आणि आपण ज्यावेळेस या राजकीय क्षेत्रात असतो त्यावेळेस आपलं काम आहे लोकांचे कामं करणं, त्यात काही हे नाही. राजकीय हवेदावे विसरून विकासाचा म्हणजे तालुक्याचा विकास झाला पाहिजे हा एक दृष्टिकोन. तालुक्याचाही विकास झाला पाहिजे आणि या जिल्ह्याचाही विकास झाला पाहिजे. आणि नेहमी मी विकास सेवक कधीच कोणाच्याबद्दल निगेटिव्ह काही बोलत नाही आणि निगेटिव्ह मी काही विचार करत नाही. मी नेहमी या जिल्ह्याचा हा मागासलेला, इतक्या वर्षापासून मागासलेला जिल्हा आहे, मागासलेला तालुका आहे, सगळ्या समस्या आहे. आता तुम्ही आज जे धानाचे जुगार इतक्या दिवसापासून नाही झाले होते, 3-3 महिन्यापासून प्रलंबित होते, त्याच्यासाठी मी तुम्हाला माहिती सभागृहात आवाज उचलला होता आणि यांना आम्ही कलेक्टरांना सचिवांना आम्ही नेहमी वारंवार सांगितलं आहे की जर तुम्ही हे जर चुकारे दिले नाही तर आम्ही आंदोलन करू. आमच्या आंदोलनाच्या इशाऱ्यानेही भिवून यांनी आज चुकारे दिले, बोनसचा आता दिलेला नाही. आम्ही तुम्हाला आज ही सांगतो की येत्या महिन्याभराच्या आज जर या लोकांच्या खात्यामध्ये बोनसचे पैसे आले नाही तर आम्ही कलेक्टर ऑफिसला ताला मारणार. दुसरी गोष्ट, जे धान खरेदी झालेले आहे मागच्या वेळेस, आजपर्यंत त्याची मिलिंग झालेली नाही. मोठ्या प्रमाणात लाखो टन धान रस्त्यावर पडून आहे. आता पावसाचा आपण बघताय, पावसाचा मोसम आहे आणि पाऊस पडल्यानंतर लाखो टन धान खराब होणार आहे, याचा जबाबदार कोण? मग हे जर प्रत्येक गोष्ट आम्ही सरकारमधल्या आहे, आम्ही सरकार, आमची सरकार आहे तर आणि हे पैसे आम्ही आणले किंवा हे आम्ही आणलं तर मग हे जे सगळा जो वंटाडार होऊन राहिला, हे जे सगळे घोटाळे होऊन राहिले, हे ज्या मोठ्या प्रमाणात दारूची तस्करी होऊन राहिली, मोठ्या प्रमाणात रेतीची तस्करी होऊन गेली, मग याच्यात कोणाचा हात आहे? तर मी जर उलटा प्रश्न विचारला की या सगळ्या गोष्टींमध्ये कोणाचा हात आहे, जर तुमची सरकार आहे तर हे कुठे आहे की इतक्या मोठ्या प्रमाणात इतक्या मोठ्या लाखो पेट्या दारू कशा इकडनं तिकडे बंद चंद्रपूरला चालल्या, कसं तुमचे रोजचे हजारो ट्रक रेती चोरी होऊन राहिली, याच्यात कोण सामील आहे? हेचंही उत्तर यांनी द्यावं. उन्हाळी धान खरेदी जाव, मी सचिवांना फोन केला की तुम्ही उन्हाळीचं धान खरेदी करून नाही राहिले, तुम्ही 3 दिवस दिले ऑनलाईन फुल कोरोनाच्या याच्यात ज्यावेळेस सगळ्यात जास्त पेशंट होते त्यावेळेस कलेक्टरांनी आणि या डीएमओनी ऑर्डर काढला की तुम्ही 3 दिवसात रजिस्टर करा. खरं 3 दिवसात इतके लाखो टन जो धान जो आज निघालेला आहे तो काय रजिस्टर होणार आहे? कसं शक्य होणार आहे? आणि आज 7-12 उपलब्ध नव्हतं, तहसीलदार नव्हते, तलाठी नव्हते, नायब तहसीलदार, सगळे कोरोनाच्या कामात होते ना. अर्धे लोक तर बिमार होते आणि अर्धे जे लोक होते ते कोरोनाच्या कामात होते. हे कोणी उपलब्ध नव्हते काहीच नसताना यांनी नुसतं 3 दिवस दिले, म्हणजे हा शेतकऱ्यांना अन्याय नाही आहे काय? मग आज तुमची सरकार आहे तर तुम्ही याच्यावर काय करणार आहे? तुम्ही तारीख वाढून देणार आहे का? हा माझा प्रश्न आहे.